कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागात बाळूमामांच्या दर्शनासाठी गारगोटीवरून काही माणसं त्यांना भेटायला आलेली असतात. ती बाळूमामांच्या पाया पडतात आणि त्यांना त्यांच्या गावाला पण एकदा येऊन जा असं सांगतात. त्यावर बाळू बोलतात की तुमच्या गावाला येणं होणारच आहे, मात्र वेळ अजून आलेली नाही. नंतर बाळू त्यांना भंडारा लावतो. इथे ती माणसं मंगळूला भेटतात आणि बाळूमामांनी एका माहेरवाशिणीचं घर वाचवलं असं सांगतात. आणि ते ऐकून मंगळूला नक्की काय झालंय ते कळत नाही, म्हणून ते सगळं सांगायला तो लागलीच भैरीकडे जातो. इथे पुष्पा कुठेतरी पळत जात असते. सविताच्या घरचे तिला घेऊन सासरी येतात आणि सविताला मानाने घरात घेऊन जायचं असतं. सविताची सासू तिचं औक्षण करून तिला घरात घेते. इथे पुष्पा तिच्या प्रियकराला म्हणजेच प्रतापला हाका मारून रडत असते. तिने लग्न करून देखील त्याच्यावर प्रेम केलं होतं, मात्र तो तिला सोडून निघून गेला याचं तिला फार दुःख झालेलं असतं. इथे सगळेजण सविताची माफी मागतात आणि तिचे आई वडील त्यांचा सगळ्यांचा निरोप घेऊन निघत असतात. तेव्हा चंद्रहार त्यांची देखील माफी मागतो आणि यापुढे सविता सोबत असं पुन्हा होणार नाही असं सांगतो. शिवाय पुष्पा जे वागली त्यामुळे पुष्पाच्या नवऱ्याला तिचा राग आलेला असतो आणि तिला बायको म्हणून घ्यायची पण लाज वाटतीये असं म्हणत ती आता कुठे दिसली तर तिला सोडणार नाही असं म्हणतो. नंतर सगळेजण बाळूमामांचे आभार मानतात आणि चंद्रहार यापुढे देवघरात देवांच्या जागी बाळूमामा असतील असं बोलतो. इथे भक्त भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत असतात. ते बघून बाळूमामांच्या कपाळी भंडारा लागतो. शिवाय त्यांची वेगवेगळी रूप आपल्याला बघायला मिळतात. आता पुढे अजून बाळूमामा काय काय चमत्कार करून लोकांची दुःख दूर करणार, पुष्पाला तिचा नवरा काय शिक्षा देईल, हे सगळं बघण्यासाठी पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजची मराठी शोबज.